विचारांशी गद्दारी झाली म्हणून शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले दुर्दैवानं शिंदेना गद्दार म्हणून हिनवलं गेलं असं फडणवीस यांनी म्हटलंय खरं सोनं काय ते जनतेला माहीत झालं असं देखील फडणवीसांनी म्हटलंय महाराष्ट्रातील जनतेनं शिंदेचं नेतृत्व स्वीकारलं असं देखील या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती शिंदे शिंदेसाहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील अनेकांचे खरे चेहरे समोर येतील त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काळेन प पर... लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा